हॅलो, नमस्कार. मी रंजना. तुम्हाला कळलंच असेल की आजचा माझा मेनू होणार आहे मोमोज. तर मी इथे आज व्हेजिटेबल मोमोज बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 2 बाउल घेतलेले आहेत. या कपाने 2 कप घेतलेले आहे. मी बारीक एकदम चॉप केलेली कोबी, हे बघा, खूप बारीक अगदी चॉपरमध्ये केलेली आहे. इथे 2 मिडीयम साईजचे शिमला मिरची घेतली आहेत मी. इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून, आणि इथे घेतलेले आहेत मी लसणाच्या 10-15 पाकळ्या आणि 7 हिरवी मिरची. आणि आज खूप वेगळ्या पद्धतीचे मोमोज होणार आहे, कारण आतापर्यंत तुम्ही बरेचसे मोमोज खाल्ले असणार आहे, तर ते मैद्याचे असतात. तर इथे मी आज मैद्याचे मोमोज नाही करणार आहे, तर इथे मी आज पीठ घेणार आहे 1 कप गव्हाचं. त्याच्यानंतर हे 1/2 कप आहे इथे तांदळाचं. इथे मला लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर आणि 1 चमचाभर लागणार आहे मला इथे तेल. तर चला बघूया, आपण सुरुवात करूया मोमोज बनवायला. इथे एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे कोबी बारीक कापलेली, त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची, त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा आणि इथे बारीक कापलेली शिमला मिरची. मी हे सर्व चॉपर मधून काढलेलं आहे, अतिशय बारीक झालेलं आहे छान. आणि आपल्याला अशाच भाज्या छान बारीक हव्या. आणि इथे मी घेतलेला आहे 1 बटाटा किसून. हे बघा, सालीसकट बटाटा किसलेला आहे. तर तुम्ही आवडत नसेल तर घालू नका, पण बटाट्याने एक छान टेस्ट पण येते. हे बघा, आता इथे घालणार आहे मी 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल घालणार आहे. तर तेल मॉइश्चर पकडण्याचं काम करणार आहे, कारण यातलं पूर्ण पाणी निघून जाणार आहे, पण तेलामुळे भाज्या कोरड्या होणार नाही, त्यासाठी इथे आपण तेल वापरलेलं आहे. आणि हे मिक्स करून घेतलेले मी हाताने छान सगळीकडे. तर इथे आपण टाकणार आहोत परत ही साखर 1/2 चमचा. साखर पण यात खूप वेगळा फ्लेवर देते, तुम्ही ट्राय करा. तर आता मी हे 1-20 मिनिटांसाठी व्यवस्थित बाजूला झाकून ठेवणार आहे, कारण ह्याला छान पाणी सुटणार आहे. नंतर आपण हे पाणी काढून टाकायचं, तोपर्यंत आपण पिठाची तयारी. इथे मी घेतलेलं आहे आपलं हे गव्हाचं पीठ, हे पूर्ण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे मी. त्यामध्ये इथे घालणार आहे तांदळाचा 1/2 कप पीठ, आणि इथे घालणार आहे मी 2 चमचे तीळ या चमच्याने. तर हे बघा, आणि इथे आता याच्यामध्ये घालणार आहे मी चवीपुरतं मीठ बस. आणि आता इथे एक टीप आहे, हे जे भिजवायचं आहे मला, हा गोळा मला कडक भिजवायचा आहे व्यवस्थित, आणि हा मला गार पाण्याने भिजवायचा आहे. थंडगार पाणी जे फ्रीजमध्ये आपण ठेवतो बॉटल, तर तसं थंडगार पाण्याने इथे भिजवायचं आहे हे. तर चला मी पीठ तुम्हाला भिजवून दाखवते. थोडं थोडं पाणी घेऊन भिजवायचं आहे. या पिठामध्ये कुठलंही तेल वगैरे कच्चं किंवा गरम करून टाकायचं नाहीये, फक्त गार पाण्याने पीठ भिजवायचं आहे. कडक पीठ गुरमळायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन. तर हे बघा, मी अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हा गोळा कडक असा मळून घेतलेला आहे. बघा, आता गोळा तयार झालेला आहे. स्वच्छ पॉलिथिन मध्ये हा गोळा असा आपल्याला पॅक करून फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. 15 मिनिटांनंतर आपण पीठ बघूया आपलं कसं झालं. हे बघा, तर आता मी लाटून घेणार आहे आणि सारख्या भांड्याने पुऱ्या पाडणार आहे. चार गोळे तोडून घेणार याचे, आणि ह्या 4 पोळ्या व्यवस्थित पातळ लागणार आहे. थोडं पीठ हवं तर घेणार आहे. पातळ लाटायचे आपल्याला इथे.
तर हे बघा, कुठलेही साईज घ्या तुम्ही वाटीचे, मी घेतले. तर हे बघा, एक दोन तीन प्रकारचे वेगवेगळे मी भरून दाखवणार आहे. एक पोळी पूर्ण लाटून घेतल्याचं कारण आहे की त्यात आपण तीळ टाकलेले आहे, तर छोट्या छोट्या लाट्या लाटत बसलो तर ते तीळ चिटकू शकतात. त्यामुळे एक अख्खी पोळी लाटून घेऊन आणि त्याचे आपण गोल गोल एका वाटीने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने वगैरे तुम्ही करू शकता. फक्त हे एवढे दोन चिटकवायचे आहेत. हे बघा, हा एक आपला आकार साधा सोपा झालेला आहे. दुसरा एक प्रकार भरून दाखवते मी, जो आपला नेहमीचा आहे मोदकाप्रमाणे. बघा, एक साईडने त्याच्या कळ्यात दाबत चालायचं आहे. त्याच्यानंतर आतमधलं स्टफिंग आतमध्ये दाबायचं व्यवस्थित. हे बघा, दुसरं एक आहे मोजकाप्रमाणे. हे एक साईडनी कळे आणि बाकी प्लेन आहे. इकडे मी स्टीमर मध्ये पाणी ठेवले गरम करत. आहे तुम्ही असे सर्व मोमोज बनवून घेणार. तर हे बघा, इथे एका स्टीमच्या भांड्यामध्ये बसतील एवढे मोमोज माझे तयार आहे. तर हे मी स्टीम करायला ठेवणार आहे. पंधरा मिनिटांसाठी मी स्टीम करणार आहे. त्यानंतर बघूया, 12 मिनिटांनंतर बघा मोमोज पूर्ण शिजलेले आहेत. बघा, गरम असल्यामुळे मला पटावर दाखवत आहेत. मी पूर्ण शिजलेले आहेत. एका मिनिटानंतर मी ह्याला गॅस बंद करणार आहे. तर इथे 1 मिनिटानंतर मी इथे गॅस बंद केला, मी दुसरे स्टीमला लावणार आहे. हे बघा, हे मोमोजचं दुसरं भांड मी लावलेलं आहे. हे पण मी 12 ते 15 मिनिटं शिजू देणार. तर इथे तयार आहे फुल हेल्दी मोमोज, जिथे मैद्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. तुम्ही बघू शकता मोमोज एकदम छान झालेले आहे, खूप मऊ झालेले आहे, कुठेही फुटफुट झालेली नाहीये आणि ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला मैदा तुम्हाला दिसणार नाहीये. तर ह्या मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायचंय. तर हे बघा, तुम्हाला एक मोमोज इथे फोडून दाखवणार आहे. बघा, स्टफिंग आणि बाकीचं सर्व. आत्ताच्या नवीन जनरेशनला हे पदार्थ खूप आवडतात, पण तरी सुद्धा त्यांना खाण्याचं बाहेर खाण्याच्या मर्यादा असतात. तर सर्व आई लोकांनी खरंच हे ट्राय करा. खूप सोपी साधी रेसिपी आहे, नक्की करून बघा. ही चटणी हेल्दी आहे खूप जास्ती. तर ह्या चटणीची रेसिपी पण मी लवकरात लवकर देणार आहे. तर ही मोमोची रेसिपी आपल्याला कशी वाटली नक्की सांगा. फ्राय पण करून दाखवणार आहे. तर हे मोमोज आहे बघा, अतिशय छान झालेले आहेत. तर मी हे खाऊन बघणार आहे आता. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. तर हे बघा, इथे दुसऱ्या वेळेला टाकलेले मोमोज पण तयार आहेत, अगदी मऊसूत झालेले आहेत ते. तर हे मोमोज मी तुम्हाला फ्राय कसे करतात तेही दाखवते. बाहेरचे तळून काढतात, मी तुम्हाला थोड्या तेलामध्ये अतिशय टेस्टी कसे होतात हेही दाखवते. मी ठेवलेले आहे एक कढई आणि इथे गॅस लावलेला आहे. तर या अगोदरचे मी तुम्हाला बिना तेलाचे म्हणजे उकडलेले मोमोज दाखवले. आता इथे टाकणार आहे मी 2 चमचे तेल आणि हे चांगलं गरम होऊ देणार आहे. बघा, इथे व्यवस्थित कढई गरम झालेली आहे. आता मी गॅस कमी केलेला आहे आणि थोडस जे तेल टाकलेलं होतं याच्यामध्ये 2 चमचे, त्यामध्ये फक्त मी मोमोज घालते. मी पूर्ण तेलामधून तळून काढत नाहीये. दोन चमचे फक्त तेल घातलेलं आहे मी इथे, जास्त नाही. परतवून घेणार आहे ते. हे कमी गॅसवरती करा म्हणजे करपणार नाहीत ते.
एकदा खरंच मुलांनी खाल्ले तर ते घरीच बनवायला सांगतील, कारण घरी व्यवस्थित पोटभर खाता येतात आणि तुम्ही कुठल्याही हेल्दी भाज्या त्यामध्ये टाकू शकता। त्यामुळे नक्की ट्राय करा। आणि यामध्ये तीळ घातलेले आहे, तेही अतिशय खमंग लागतात। मैद्याचे मोमोज सगळ्यांनी खाल्लेले आहेत, तर हे मोमोज नक्की ट्राय करा। अतिशय चविष्ट झालेले आहे हे, तुम्ही केल्यानंतर खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे खरोखर खूप हेल्दी मोमोज आहेत। मुलांना बाहेर खाण्यापेक्षा हे नक्की ट्राय करा। खूप साधी सोपी रेसिपी आहे, मी टिप्स पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे। एवढा कलर येईपर्यंतच ठेवायचे आहेत, कारण ह्यापेक्षा जास्त केले तर ते कडक होतील। तर आता आपल्याला एवढेच फ्राय करायचे आहे, त्यामुळे ह्याला आपण आता गॅस आहे बघा कलर बदललेला आहे, आपण गॅस बंद करून टाकणार आहे आणि थोड्या वेळ हे असेच गरम कढईमध्ये ठेवून देणार आहोत। तर इथे तयार झालेले आहेत आपले मोमोज। तर इथे तयार आहेत माझे मोमोजचा दुसरा प्रकार। तर बघा, पहिले याच्यामध्ये मी तुम्हाला मोमोज दाखवलेले होते, तर इथे मी 2 चमचे तेलामध्ये अतिशय छान मोमोज झालेले आहेत आणि वरती सगळीकडे तुम्हाला तीळ दिसत असणार आहे, ते खाताना खूप अतिशय खमंग लागणार आहे। आजच्या या आपल्या मोमोज मध्ये कुठल्याही प्रकारचं मैदा आपण वापरलेला नाहीये, तर हे मुलांसाठी आपल्यासाठी अतिशय हेल्दी आहे। तर ही मोमोजची रेसिपी नक्की ट्राय करा, आणि आजची रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या तुम्हाला व्हिडिओ दिसतील। बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटूया असेच परत एका नवीन व्हिडिओ सोबत। बाय बाय।